श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय उत्सव रंग यूट्यूब चॅनेल। 7 डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा उत्सव आपण साजरा करणार आहोत। मित्रांनो, दत्तात्रय जयंतीच्या दिवशी त्यांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते। असं मानलं जातं की जी व्यक्ती या दिवशी व्रत करते, उपवास करते आणि पूर्ण भक्ती आणि समर्पणाने भगवान दत्तात्रयांची पूजा करते, त्या व्यक्तीच्या सर्व इच्छित मनोकामना नक्की पूर्ण होतात। या दिवशी आपण पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करावं। ज्यांना शक्य आहे त्यांनी पवित्र नदीमध्ये जर या दिवशी स्नान केलं तर अत्युत्तम, किंवा आपल्या घरातच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपण स्नान करायचं आहे। त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करून नित्यनेमाची जी देवपूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे। आणि याच वेळी श्री भगवान दत्तात्रय यांची आपण विशेष पूजा करायची आहे। श्री दत्तगुरूंच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। अवधूत गीता किंवा जीवन मुक्त गीता या पवित्र ग्रंथाचं वाचन सुद्धा आपण या दिवशी करू शकता। मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी यथाशक्ती, जसं तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे गरीब गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करा। मग तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, गुळ किंवा हळदीचं दान आपण या दिवशी गरजू व्यक्तींना करायचं आहे। मित्रांनो, पिवळा रंग हा आपल्या कुंडलीतील गुरुग्रहास मजबूत करतो, प्रबळ करतो। आणि गुरुग्रह प्रबळ असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला सफलता निश्चित मिळते। समाजात मान सन्मान वाढतो, उद्योगधंदा आहे, व्यवसाय आहे तर त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहते। मित्रांनो, या दिवशी आपण श्री दत्तगुरूंची मनोभावे पूजा करून धूप दीप दाखवायचा आहे। आणि त्यांना जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तर त्या नैवेद्यामध्ये ही एक वस्तू नैवेद्य म्हणून नक्की अर्पण करा। मित्रांनो, हा पदार्थ आहे घेवड्याची भाजी। दत्तगुरूंना घेवड्याची भाजी ही अतिशय प्रिय आहे। सोबतच पिवळ्या रंगाचे जे पदार्थ आहे, पिवळी मिठाई, बेसनाचे लाडू किंवा मूग डाळीची खिचडी किंवा कढी, या पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य आपण या दत्त जयंतीस दत्तगुरूंना अर्पण करायचा आहे। मात्र हा नैवेद्य बनवत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, कांदा, लसूण अशा तामसिक पदार्थांचा समावेश या नैवेद्यामध्ये आपण करायचा नाही। कांदा लसूण विरहित हा नैवेद्य असावा। मित्रांनो, सात्विक पदार्थांचा नैवेद्य आपण या दिवशी दत्तगुरूंना अर्पण करायचा आहे। तर आपण सुद्धा दत्त जयंतीस दत्तगुरूंना अत्यधिक प्रिय असणाऱ्या या पदार्थांचा नैवेद्य नक्की अर्पण करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं घंटीचं बटन सुद्धा नक्की दाबा। यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओज अपलोड करतो तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील। आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।